अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। बोदवड तालुक्यातील शेलवड येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। याप्रसंगी माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक इंगळे सर यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमराव सुरवाडे यांनी बोधिसत्व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन केले व प्रमुख पाहुणे आयुष्मान इंगळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। जया गवई या मुलीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून महान राजा सम्राट अशोक यांची प्रतिमा समाज मंदिरास भेट म्हणून दिली। त्या प्रतिमेचे अनावरण व पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सामुदायिक त्रिसरण पंचशील घेण्यात आले। महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनेक मुलामुलींनी, महिलांनी, पुरुषांनी आपले मनोगत व्यक्त केले। म्हणजे या दिवशी 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचा दिल्ली येथे मृत्यू झाला। ज्या दिवशी ही बातमी समजली तेव्हा संपूर्ण भारत देशामधील बाबासाहेबांची अनुयायी की ज्यांनी ज्यांना बाबासाहेबांनी जीवन जगण्याचा मार्ग दाखवला अशा 6 कोटी जनतेवर तेव्हा दुःखाचा डोंगर कोसळला। ज्यांना ज्यांना ही बातमी समजली की बाबासाहेबांचं महानिर्वाण झालेलं आहे त्याला ज्यांना जसा जसा सुशेल तो ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणून त्याने दिल्ली गाठण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या गावातील बरेचसे लोक त्या ठिकाणी किंवा आपल्या मित्रातील लोक गेले असतील। परंतु जेव्हा समजलं की दिल्लीमध्ये आपली गोरगरीब जनता जाऊ शकत नाही तेव्हा बाबासाहेबांच्या कलेवर त्यांचा मृत्यू विमानाने मुंबईमध्ये आणला गेला। बाबासाहेबांचा राजगृह नावाचा विमानस्थान आहे, त्या ठिकाणी जनतेला तो मुद्दा ठेवला आणि लोकांनी आपली श्रद्धांजली वाहण्याकरता 2-3 दिवस त्या ठिकाणी कार्यक्रम चालू होतो। आणि जेव्हा महासागर जनतेचा महासागर दादरच्या चैत्यभूमीवर आला स्वयंप्रेरणेने कोणत्याही प्रकारची असे देऊन लोक जमा होतात आणि त्या ठिकाणी गर्दी जमवली जाते। परंतु 6 डिसेंबर हा दिवस त्या दिवसापासून आपण संपूर्ण जगामध्ये महापरिनिर्वाण दिन साजरा करतो। आता बाबासाहेबांचं कार्य जर सांगायचं म्हटलं तर बाबासाहेबांनी आपल्या देशावर अनंत असे उपकार करून ठेवलेले आहेत। तसे आपला जो समाज आहे की ज्यांना माणूस म्हणून जगता येत नव्हतं या अशा समाजाला माणूस जगण्याचा मार्ग त्यांनी दाखवलेला आहे। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या त्रिसूत्रीचा वापर करून आपण त्यांनी समाजाला दिशा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। दुर्दैवाने पाहतो आपण की ज्या काळामध्ये माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता किती उपकार केलेले आहेत आणि त्यांनी कसा संघर्ष केलेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे। स्त्रीचे जे काही अधिकार आहेत, स्त्रींना किती आपल्याला कुठल्या परिस्थितीतून त्यांनी वरती आणलेलं आहे, चूल आणि मूल एवढं हीच आपली परिस्थिती होती। तर त्यांनी हिंदू पोटबिल जे आहे ते हिंदू पोटबिलमधून आपल्याला पास करून त्यांनी आपल्याला आपले महिलांचे अधिकार दिलेले आहे। सर्वांनी आपल्या मुलांना घडवून आणि त्यांच्यावरती लक्ष ठेवणे आता सध्या तरी हीच परिस्थिती राहिलेली आहे। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। शिकले तरच तुम्ही संघर्ष करू शकसान, संघर्ष केले संघटित होऊ शकसान आणि संघटित झाले तरच आपण संघर्ष करू शकतो। कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे। जर ते जर दूध पिलं तर आपण गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे। शिक्षणाला महत्त्व द्या, फक्त काम आई बाबांनी खूप दुःखाचे चटके सोसून आपल्याला त्यांनी शिक्षण घेऊन त्यांनी आपल्याला आपल्यावर खूप अनंत उपकार केले आहेत। त्यांनी आपल्या घर संसाराकडे लक्ष न देता, बायको मुलांना न बघता त्यांनी समाजासाठी ते लढले। समाजासाठी लढले म्हणजे ते काही तलवार आणि ढाले असे घेऊन लढले नाही, ते पेनाच्या टोकावर लढले। फक्त आपण म्हणतो ना, गाणं पण आहे, माझ्या भीमाने देश उचलला पेनाच्या टोकावर। ते फक्त पेनाच्या टोकावर लढले आहेत, पेनावर त्यांनी आपल्याला खूप काही लढून आपल्याला अधिकार दिले आहे। त्यांनी मनुष्यमूर्ती हा ग्रंथ जाळून स्त्रियांना खूप अधिकार दिले आहे। आपल्याला
कुठं जाण्याचा येण्याचा आणि चूल आणि मूल एवढाच अधिकार होता. आज मी दोन शब्द इथे बोलते आहे. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना क्रांतिकारी जयभीम आणि त्यांना आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन यांच्या निमित्त मी आज त्यांना अभिवादन करते. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.